याबद्दल अधिक जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्याशी नागपूरहून संवाद साधतायत. सरिता, दोन तीन गोष्टी आहेत यामध्ये. संघ या घडामोडींकडे कसं पाहतोय? ही गच्छंती औपचारिक होती का? आणि आता तोगड्यांसारखं इमेज विश्व हिंदू परिषदेची झाल्यानंतर कोगजे नावाचे तुलनेनं फारसे माहीत नसलेले व्यक्ती आता अध्यक्ष बनतायत. या ट्रान्झिशनकडे विश्व हिंदू परिषद, संघातले कट्टर हिंदुत्ववादी कसं बघणार आहेत? खरं पाहिलं तर प्रसन्न, जसं म्हटलंस तू तसंही औपचारिकच होती. संघ ह्याकडे कसं पाहतो ह्याचं उत्तर खतर असं पाहिजे की संघानंच कुठंतरी हे सगळं घडवून आणलेलं आहे. कारण शेवटी विश्व हिंदू परिषद ही संघाच्या आतली एक संघटना आहे. आणि ह्यातील एक महत्वाचा भाग हा आहे की शेवटी संघटनेच्या वरती किंवा संघटनेपेक्षा मोठा एखाद्या व्यक्ती बनू शकत नाही आणि ते संघात चालत नाही हेच शेवटी कुठंतरी दाखवून दिलेलं आहे. असं अनेक वेळेला अनेक वर्ष आपल्याला वाटत राहतं की एखादी व्यक्ती ही संघटनेपेक्षा मोठी होते आहे, मात्र कुठंतरी संघटनेचा अजेंडा घेऊन ती व्यक्ती चालत असते. संघटना आणि माणसंही तिच्या पाठीमागे असतात. मात्र प्रवीण तोगडिया हे यांनी स्वतःला संघटनेला वाहून नक्की दिलं होतं, मात्र त्यांचा स्वतःचा एक अजेंडा होता ज्याच्याशी अनेक लोक आणि खास जी पेरेंटल ऑर्गनायझेशन आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, ही मात्र कुठंतरी त्यांच्यापासून ते दूर जात होते आणि त्यामुळे हा फटका त्यांना आज बसलेला आहे. आणि हे औपचारिकच उरलं होतं. जी काही घटना आपण गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही बघतो आहोत, रडणारे तोगडिया सुद्धा आपण पाहिले, गरजणारे तोगडिया आपण बघितले होते, मात्र माझ्यावर कुठंतरी हल्ला होतोय, प्राणघातक हल्ला होतोय म्हणून रडणारे तोगडिया सुद्धा आपण बघितले. आणि खरं तर अत्यंत आश्चर्य ह्या संपूर्ण याच्यामध्ये हे आहे की जर का आपण बघितलं तर एकेकाळी संजय जोशी असो, प्रवीण तोगडिया असो आणि नरेंद्र मोदी असो, हे तिघही जण त्याच गुजरातमधनं मोठे झाले, त्याच संघटनेतून मोठे झाले आणि महत्वाचं म्हणजे ते एकाच काळी समोर आलेले लोक आहेत. मात्र आज ह्यामधलं प्रत्येक जण कसं मागे पडत गेलं हे आपण बघितलं. आजचा एक महत्वाचा दिवस आहे. प्रवीण तोगडिया यांच्या पर्वाचा अंत झालेला आहे संघाच्या ह्या संपूर्ण राजकारणामध्ये. अजूनही नरेंद्र मोदी हे मात्र आहेत आणि नरेंद्र मोदी यांना काहीही करून पाठिंबा द्यायचा हा मूळ अजेंडा सध्या संघ परिवारात आहे. आणि त्या अजेंडाशी विपरीत अजेंडा सध्या प्रवीण तोगडिया यांचा होता आणि त्यामुळे त्यांना जावं लागलं. एक प्रवीण तोगडिया यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्यामधली एक महत्वाची गोष्ट ही आहे प्रसन्न की गेले 22 वर्ष म्हणजे 1996 मध्ये प्रवीण तोगडिया हे पूर्णकालीन विश्व हिंदू परिषदेत आले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते फक्त एकदा 2 दिवसासाठी अहमदाबादच्या आपल्या घरी वापस गेलेले आहे. म्हणजे त्यांच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या कॅरेक्टरमध्ये, संघाशी ज्या पद्धतीनं ते समर्पित आहे ह्यामध्ये फारसा फरक नाही, मात्र तरी सुद्धा प्रवीण तोगडियांना आज जावं लागलेलं आहे. आणि जसं तू प्रश्न केलास की आता पुढं काय, या ट्रान्झिशनकडे विश्व हिंदू परिषद कसं पाहणार, तर खरं मला असं वाटतं की बरंच कन्फ्युजन आज हे आहे. ज्या पद्धतीचं आज मतदान करावं लागलं हेच खरं तर त्यातील मुख्य संकेत आहे. हे एक मतानं झालेलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी विश्व हिंदू परिषदेतील जे स्वयंसेवक आहेत त्यांना सुद्धा स्वतःला अलाईन करावं लागणार आहे. बरीच खळबळ, बरेच आपल्याला आत्म जे काही आपण अंडर करंट जे आहेत ते पाहायला मिळणार आहे. आणि तो हे 16 तारखेपासून एका आंदोलनाला बसणार आहे. त्या आंदोलनात कोण पुढे येतं हे सुद्धा बघण्यालायक राहील. खरंय सरिता, आपल्याला याकडे लक्ष ठेवावं लागेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी.